बैजिक राशी संख्येसाठी एखाद्या अक्षराचा वापर करून तयार होणाऱ्या गणिती मांडणीला बैजिक राशी म्हणतात उदाहरणार्थ तीन एक्स पाच वाय वजा सात वजा सहा वाय झेड अधिक आठ चार एक्स वर्ग वजा पाच एक्स वाय अधिक सहा वाय वर्ग पद ज्या राशीत फक्त गुणाकार ही एकच क्रिया असते त्यास पद म्हणतात उदाहरणार्थ पाच एक्स सहाय्यम वजा सात एक्स वायवर्ग झेड अशा प्रकारे एकच पद असेल तर त्या राशीस एकपदी असे म्हणतात बहुपदी एकापेक्षा जास्त एकपदी बेरीज किंवा वजाबाकीने एकत्र जोडले असतील आणि त्यांच्या चलांचे घातांक पूर्ण संख्या असेल तर ती राशी बहुपदी असते उदाहरणार्थ पाच एक्स वजा सातवाय वर्ग पाच सी वर्ग वजा सहा सी वर्ग अधिक नऊ एका चलातील बहुपदी एका चलातील वैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलांचा घातांक पूर्ण संख्या असेल तर ती राशी एका चलातील बहुपदी असते उदाहरणार्थ एक्स घन अधिक चार एक्स अधिक पाच तीन यम घन अधिक सहा वर्ग अधिक यम अधिक सात एकापेक्षा एका अधिक चलातील बहुपदी ज्या वैजिक राशीत एकापेक्षा अधिक चल वापरून एकापेक्षा जास्त एक पदी बेरीज किंवा वजाबाकीने त्यांच्या घातांकासह एकत्र जोडले असतील त्यास एकापेक्षा अधिक चलातील बहुपदी असे म्हणतात उदाहरणार्थ घन वाय अधिक एक चाँच चाँच अधिक सहा एकन वायचा जेव्हा एखाद्या बहुपदीची पदे त्या बहुपदीतील चलाच्या घातांकाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिलेली असतात तेव्हा त्या, लि ते त्या बहुपदीच्या या स्वरूपाला प्रमाणरूप बहुपदी म्हणतात उदाहरणार्थ नऊ एक्स वजा पाच एक तीन एक वर्ग वजा सहा चे प्रामाणरूप पुढील प्रमाण चढत्या क्रमाने प्रमाण रूप वजा सहा अधिक नऊ एक वर्ग वजा पाच घन उतरत्या क्रमाने प्रमाण रूप वजा पाच एक घन अधिक तीन एक वर्ग अधिक नऊ एक वजा सहा बहुपदीचे सहगुणकरूप वजा चार एक वजा सात एक चा चौथा घात अधिक पाच एक वर्ग अधिक नऊ या बहुपदीचे सहगुणक रूप लिहिताना ही बहुपदी उतरत्या क्रमाने प्रमाण रूप करून घ्यावी ते करत असताना चलाच्या घातांकाचे जे पद राशीत नाही त्याऐवजी शून्य सहगुणक घेऊन त्या घातांकाचे पद घ्यावे असे ऋण सात एक चा चौथा घात अधिक शून्य एक चा तिसरा घात अधिक पाच एक वर्ग वजा चार एक अधिक नऊ असे करून घ्यावे नंतर फक्त क्रमाने सहगुणक घ्यावे सहगुणक रूप असे येईल ऋण सात शून्य पाच ऋण चार नऊ या प्रमाणे